शेतकऱ्यांसाठी आजच्या 3 मेच्या संध्याकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या. तुमसर बाजार समितीला CID व पणनकडून विचारणा. प्रशासनामध्ये खळबळ. 12 वर्षापूर्वीचं धान खरेदी केंद्र गावनिह जोडणीचं प्रकरण. कृषी दुकानावर वाज तर बोगस खते बियाणे विकाल तर तुरुंगात जाल. जिल्हाभरामध्ये 8 भरारी पथके गठीत तर राज्य शासनाच्या कारवाईच्या सूचना. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेवला आहे तर हंगामी काळामध्ये खते बियाणे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी राज्य शासनाकडून कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रासायनिक खते कीटकनाशकं व बियाणामध्ये फसवणूक झाल्यास तर संबंधित कृषी निविष्ठा विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून 3 वर्षे तुरुंगाची शिक्षाही होऊ शकते. त्यासाठी तालुका स्तरावर 7 व जिल्हा स्तरावर 1 असे 8 भरारी पथके नियुक्त करून लक्ष ठेवले जाणार आहेत. तोडणी ही परवडणं. हिरव्या मिरचीने आणले डोळ्यात पाणी. मिरचीचे भाव कोसळले तर शेतकऱ्यांच्या लागवडीचा खर्चही निघेना. शेतकरी सध्या अवकाळी वादळी पावसाने तसंच शेतीमालाचे भाव कोसळण्याने चांगला संकटात सापडला आहे. बाजारामध्ये हिरव्या मिरचीला किरकोळ विक्रीत 30 रुपयांचा भाव मिळतोय आहे. परिणामी हिरव्या मिरचीने तोंड्या अभावी झाडावरच नांगे टाकल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर ही स्थिती सध्या लाल मिरचीच्या बाबतीतही दिसून येत आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर 250 ते 300 रुपयापर्यंत कडाडणारी लाल मिरचीची यंदा 150 रुपयापर्यंत खाली आली आहे. साहेब उन्हाळी धान विकायचं तरी कुठे? पणन विभागाचा भोंगळ कारभार. साकोली तालुक्यातील किनी यकोडी परिसरातील पीक पाहणी होत नसल्यामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रात धान मोजायचं कसं असा प्रश्न येथील धान उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. करारनामे करूनही भरणाई न करणाऱ्या राईस मिलर्सवर कारवाई करा. शासनाने काढले पत्र, शेतकऱ्यांची होते कोंडी. शासकीय धान केंद्रावर खरीप हंगामामध्ये खरेदी केलेल्या धानाची भरडाई करण्यासाठी करारनामे करून भरडाई न करणाऱ्या राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकण्याचा व कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. यामुळे आता राईस मिलर्स काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. खरीप धानाची उचल करून रब्बी धान खरेदी केंद्र सुरू करा. सचाराम कोराटे यांची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन. सध्याच्या स्थितीमध्ये रब्बी धानाची मळणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे तर दुसरीकडे धान खरेदीवरील खरीप धानाची उचल अद्यापही करण्यात आली नसल्याचं रब्बी धान खरेदी केंद्राची सुरुवात अजूनही झालेली नाही. त्यामुळे आता खरीप धानाची उचल करून रब्बी धान खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी सहस्राम कोरटे यांनी केली आहे. बोगस खत बियाणे विकाल तर फौजदारीत तूर तुरुंगात जाल. दुकानावर राहणार वाच. जिल्हाभरामध्ये 12 पथके केले गठीत. प्रत्येक तालुक्यामधील असे राहणार पथक. जिल्ह्यातील 8 तालुक्यामधील प्रत्येकी पंचायती समितीच्या स्तरावर तसेच कृषी विभागाची 1 स्वतंत्र 2 भरारी पथके नियुक्त केली आहेत. यासोबतच आता तालुका स्तरावर तक्रार निवारण कक्ष स्थापनसुद्धा करण्यात आलेले आहे. युवा शेतकऱ्यांनी केला आगळा वेगळा प्रयोग. उन्हाळ्यातच फुलवली तुरीची भाग तर उत्पादनातून मिळतंय उत्पन्न. बैल बाजारातील खरेदी विक्रीचे उलाढाल मंदावले तर वाढत्या तापमानासह अवकाळीचा परिणाम. शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढली. शेतकऱ्यांच्या गळ्यावर तलवार ठेवून पळवल्या 30 शेळ्या. शिरपूर तारलोव शिवारातील घटना. गुन्हा दाखल होताच शेतकऱ्यांमध्ये दहशत. जगलीवार असलेला शेतकऱ्यांच्या गळ्यावर तलवार ठेवून 30 शेळ्या चोरट्यांना पळवल्या. ही धक्कादायक घटना शिरपूर शिवारामध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. राजकीय उदासीनतेमुळे केळीची श्रीमंती कापसाची चमक फिकी. टेक्सटाईल पार्क केळी विकास महामंडळाची घोषणा फक्त. जळगाव येथील भारतात जळगाव जिल्हा कापूस व केळी लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. पांढऱ्या सोन्याचा व हिरव्या श्रीमंत लाभलेल्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मात्र ज्या तुलनेमध्ये शासनाकडून सुविधा मिळायला हव्यात त्या सुविधा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. राजकीय उदासीनतेमुळे जिल्ह्यामधील केळी कापसासाठी जे प्रयत्न व्हायला हवेत ते झाले नाहीत. त्यामुळे देशभरातील प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यातील केळीची श्रीमंती व कापसाच्या चमकसाठी लोकसभेमध्ये जाणारे खासदार प्रयत्न करतील का असा सवाल शेतकऱ्याकडून केला जात आहे. जिल्ह्यामध्ये यंदा 2,97,000 हेक्टरवर होणार खरीपाच्या पेरण्या. खरीप आढावा बैठक. कृषी विभागांचा अंदाज तर यंदा कापसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता.
नंदुरबार जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे खरीप हंगाम वाया गेला होता. यातून आता शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागते. यंदा मात्र जिल्ह्यातील पावसाची मेहर नजर असल्याचं अंदाज हवामान खात्यानं लावला आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून घेण्यात आलेल्या खरीप आढावा बैठकीमध्ये जिल्ह्यात 2,97,000 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केळीचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात. लागवड क्षेत्र वाढले मात्र दरात मोठ्या प्रमाणात. जयनगर जिल्ह्यातील मागील 4 ते 5 वर्षाच्या मनानं यंदा केळीची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र सध्या केळीचे दर खूपच घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटासोबत आता कृत्रिम संकटाचाही सामना करावा लागत आहे. गतवर्षी केळी पिकाला विक्रमी 3,000 रुपये प्रतिक्विंटलच्या पुढे भाव मिळाला होता. आता सध्या केळीला 550 ते 600 रुपये प्रतिक्विंटल असा दर सध्या मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. तर मागील वर्षी उंचांकी दर भेटल्यामुळे यावर्षी जिल्ह्यात केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले होते. बागायती पिके लागवडीसाठी टिंबकवर भर. ताळोदा तालुक्यातील मोड शिवरामध्ये टिंबक सिंचनाचा वापर करून लागवड केलेले पपईचं पीक. पत्नी बाळंतपणामध्ये दगावल्यास शेतकरी पतीला मिळतील 2 लाखांची मदत. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत नवे बदल. वारसदारांना आधार. खामगाव तालुक्यातील राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी व अपघात विमा योजनेमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या बदलानुसार शेतकरी महिलांच्या बाळंतपणामध्ये मृत्यू झाल्यास संबंधित वारसदार असलेल्या पतीला 2 लाख रुपयांची सानुग्रह अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने या वर्षाच्या सुरुवातीलाच घेतला आहे. या निर्णयामुळे पीडित व संकटात सापडलेले शेतकरी वारसदारांना आधार मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी मार्चमधील मदत आणि एप्रिलमधील पंचनामेही रखडले. लोकसभा निवडणुकीच्या ढबढगामध्ये शेतकरी दुर्लक्षित. शासनाची दखल अपेक्षित. हे कसे दर? बाजार समितीमध्ये कुठे तुरीला 11,850 रुपये दर तर कुठे 11,350 रुपये. जिल्ह्यातील चित्र. तूर उत्पादक शेतकरी संभ्रमामध्ये. वाशिममधील सद्यस्थिती. तुरीच्या दरात तेजी आहे तर या तेजीच्या काळात जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये मात्र तुरीच्या दरात 300 ते 600 रुपयांची तफावत दिसत आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहेत. गुरुवारी जिल्ह्यातील कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला 11,805 रुपये दर तर वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला कमाल भाव 11,300 रुपयापर्यंत दर मिळाले. देशांतर्गत तुरीचा साठा अल्प असतानाच गत हंगामामध्ये तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट आली आहे. तर त्यामुळे तुरीला मोठी मागणी असून डाळीचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी आता शासनाकडून प्रयत्न करण्यात येत असतानाही तुरीचे दर मात्र तेजीत आहेत. त्यातच आता जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये तुरीच्या दरात कमाल 550 ते किमान 300 रुपयापर्यंत तफावत दिसत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. दुसऱ्याच्या कर्जासाठी जमीनदार होताना स्वतःचं सिबिल मात्र सांभाळा. काळजी घ्या. आवश्यक हप्ते थकीत राहिल्यास जमीनदारही सापडू शकतो अडचणीत. कर्जाचे हप्ते प्रलंबित राहिल्यास जमीनदारांना तितकाच जबाबदार राहणार. आता इथून पुढे. अस्थिर धोरणामुळे स्पर्धक कांदा उत्पादक देश मालामाल. नाशिकमधील जगभरात भारतीय कांद्याला मागणी आहे. तर मात्र केंद्र सरकारच्या अस्थिर धोरणामुळे कांदा उत्पादक व्यापारी व निर्यातदारांना सातत्यानं फटका बसत आहेत. परिणामी देशाचं परकीय चलन बंद झाले. तसेच बेभरोशाचा निर्यातदार देश म्हणून भारताची जागतिक बाजारपेठेमध्ये ओळख निर्माण झाली आहे.